हे आहेत वाशिम जिल्ह्यातल्या जामखेडचे पोफळे कुटुंब. लॉकडाऊनमुळे पोफळे कुटुंब घरात कोंडलं गेलं. या कोंडलं जाण्याचा पोफळे जोडप्यानं सदुपयोग केला आणि चक्क 20 फूट विहीर खोदली. जामखेडचे रामदास पोफळे कोरोनामुळे कामधंदा नसल्यानं गुजरातहून गावाकडे परत आले. हाताला काम नाही, कडक निर्बंधांमुळे बाहेर पडता येत नाही, मग करावं काय असा प्रश्न त्यांना पडला. त्यात गावात पाणी टंचाई, त्यामुळे घरातच विहीर खोदण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि मग पोफळे दाम्पत्यानं 1 मेपासून विहीर खोदायला घेतली. आजपर्यंत त्यांची 20 फूट विहीर खोदून झाली आहे. गावामध्ये भरपूर बोर झाले त्याच्या अगोदर, लगभग 7-8 बोर घेतले, परंतु कोणालाही पाणी वगैरे काही लागलं नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला पती आणि पत्नीने दोघांनी की म्हटलं बा आपण विहीर खोदणं होईल का आपल्याकडून. तर माझी पत्नी म्हणाली की आपण तिघंजण मिळून जर खोदलं तर होऊ शकते, थोडा टाईम लागला तर चालेल, पण आपण हे काम करून पाहू. त्याच्यामुळे सर तिच्या बोलण्याला मी संमती दिली आणि आम्ही तिघंजणांनी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला आणि 20-25 दिवसाच्या कडक मेहनतीमध्ये आम्हाला आमच्या विहिरीला पाणी लागलं सर. 25 दिवसामध्ये आम्ही 20 फूट विहीर खोदली पूर्ण. आता तिला सध्या पाणी आहे. पाणी आणण्यासाठी 1.5 किलोमीटर लांब जावं लागतं. याच त्रासातून मुक्त होण्यासाठी पोफळे जोडप्यानं विहीर खोदायचं ठरवलं. घरात विहीर असली की इतरांची पाण्याची गरजही भागू शकते, याच भावनेतून पोफळे कुटुंबानं तात्काळ कामाला सुरुवात केली. ही विहीर खोदण्यात रामदास पोफळेंना त्यांची पत्नी आणि 10 वर्षांच्या मुलानंही साथ दिली. अवघ्या महिन्याभरात 20 फूट खोल विहीर या जोडप्यानं खोदली. सुरुवातीला पोफळे कुटुंबाची शेजाऱ्यांनी खिल्ली उडवली, पण खचून न जाता या कुटुंबानं विहीर खोदणं सुरूच ठेवलं. कोरोनाशी 2 हात करत वेळेचा सदुपयोग पोफळे दाम्पत्यानं केला. आता त्यांच्या या मेहनतीचा फक्त त्यांनाच नाही तर इतर गावकऱ्यांनाही पिढ्यानपिढ्या फायदा होणार हे नक्की.